आज आपण पिठोरी अमावस्याबद्दल बोलणार आहोत श्रावण वद्य अमावस्या श्रावण वद्य अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणजे मातृदेव तर पिठोरीचं व्रत कसं करतात तर पिठोरी अमावस्या म्हणजे काय तर या दिवशी काय व्हायचं एक विदे हा नावाची स्त्री होती आणि श्रावणवद्या अमावस्येला कोणाकोणाचे पित्र पण असतात श्राद्ध पण असत आणि या दिवशी नेमकं का काय व्हायचं सकाळपासून तिचं पोट दुखायला लागायचं आणि तिचं जे बाळ व्हायचं ते मृत व्हायचं आणि तिच्या अजय सासऱ्यांचं श्राद्ध त्या दिवशी असायचं असं एकदा होतं दोनदा होतं तीनदा होतं पाच सहा वेळा होतं सहा वेळा होतं आणि सहा वेळा झाल्यानंतर मात्र काय होतं तिचे जे सासरे असतात त्यांना खूप राग येतो तिचा आणि ते तिला घरातून हाकलून देतात हाकलून दिल्यानंतर ती जाते जंगलामध्ये काय करणार ती अबला स्त्री काही नाही करू शकत ती त्या ते मेलेलं बाळ ते छोटंसं आणि ते तिला त्याला घेऊन जंगलामध्ये जात जंगलामध्ये गेल्यावर तिथे ती फिरत असते तिथे तिला आजीबाई भेटतात ते आजीबाई म्हणतात अगं तू इकडे कुठे जाते म्हणे मरून जाशील म्हणे इतकडे प्राणी आहेत खूप वाईट वाईट लोकं आहेत हो ते तुला मारून टाकतील म्हणे तू नको जाऊ तिकडे ते म्हणे त्यासाठी चालले मी मला काय आता जगण्यात अर्थ नाही घरातून मला हाकलून दिलेलं आहे मारे मारे मी आता मला नाही जगायचं मला मरायचंच आहे मरायसाठीच आली आहे मी इकडे मला जाय जा जगायचं नाही आहे हरून जा तिथे आणि असं करत ती त्या आजीशी बोलते तर ते म्हणे तू काही मरू नको तू एक काम कर तिथे तिकडे ना पुढे जा थोडी तिकडे एक बेलाचं झाड आहे आणि त्याच्या खाली एक शंकराची पिंडी आहे आणि त्या पिंडीची पूजा कर शंकराला बेल व्हा आणि त्या झाडावर बस आणि ते झाड मग रात्री काय होतं म्हणे बारानंतर चौसष्ट योगीनी येतात म्हणजे इंद्राच्या मुली इंद्रकन्या नागकन्या अशा चौसष्ट योगिनी येतात रात्री आणि त्या विचारतात की कोण आहे अतिथी कोण आहे असं ते विचारतील मग तू खाली झाडावून खाली आहे आणि मग तुला प्रसाद देतील खिरीचा आणि तू त्यांना सगळी तुझी कहाणी सांग की असे असे माझे बाळ मृत होत आहेत तर मला काहीतरी हे करा मग ती पण ठीक आहे ती पुढे जाते शंकराच्या पिंडीची पूजा करते बेल वाहते आणि बेलाच्या झाडावर रात्रभर थांबून राहते आणि रात्री बारानंतर नंतर चौसष्ट योगिनी ज्या आहेत त्या येतात आणि आल्यानंतर त्यात ते विचारतात नैवेद्य वगैरे दाखवतात खिरीचा आणि त्या विचारतात अतिथी कोण आहे मग ती येते ती उतरते खाली ती म्हणे मी आहे अतिथी मग ठीक आहे म्हणे का गं बाई तू एवढ्या जंगलात रात्रीची एकटीच का बरं मग त्या म्हणते ती सांगते की असं असं माझे मुलं जातात येत मी काय करू मग त्या म्हणतात ठीक आहे तुला मी एक व्रत देतो व्रत की पिठोरी चवलत देतो आणि ते तू कर पिठोरी म्हणजे पीठ पीठ जे आहे पीठ म्हणजे कणिक म्हणू आपण त्याला तर ते तू कर मग ते कसं करायचं तर ते असं करतात की एक तर चौसष्ट वैगोणींचं चित्र काढतात किंवा त्याचं फोटो मिळतो मग तो फोटो लावतात किंवा चित्र लावतात किंवा हाताने काढतात चौ चौसष्ट चित्र आणि त्याची पूजा करतात सकाळी उठतात लवकर 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 आवरतात आणि पूजा करतात आणि मग खिरीचं नैवेद्य दाखवतात आणि देवाला म्हणतात आणि की आम्हाला तू हे कर म्हणजे माझे मुलं जे आहेत मुल ते चांगले होऊ देत आता ही जी आहे आ, तर ही जी गोष्ट आहे ती स्त्रीच्या सामर्थ्याची आणि मर्यादशीलपणाची जाणीव ही पिठोरी अमास्या करून देते की स्त्री किती सामर्थ्यशाली आहे आपल्याला माहिती आहे स्त्री काय काय करू शकते आणि स्त्रीला मर्यादा पण आहेत म्हणजे मर्यादा आणि सामर्थ्य या गोष्टीतून दिसतं आपल्याला श्रावणवद्या मावसा ही दर्भग्रहणी अभस्य असते दर्भ, दर्भ उपटून आणायचं हरितने म्हणजे हेमाद्रीने असं म्हटलंय की त्या दिवशी आणलेलं दर्व हे निस्वत्व होत नाही नंतर ते उपयोगात आपण आणू शकतो आणि या दिवशी पिठोरी व्रत करायचं असतं खानदेश आणि मध्य प्रदेशात याला पोळा म्हणतात पिठोरी व्रत म्हणजे की मातृदिन आहे हा मदर्स डे आहे भारतीय संस्कृतीचा मदर्स डे म्हणजे मातृदिन म्हणजे पोळा म्हणजे वद्य अमावस्या असं म्हणतात मम इह जन्मानी जन्मांतरे वा सौभाग्य पुत्र पौत्र वाप्यर्थम पिठोरी व्रतम करिष्ये म्हणजे मला या जन्मात किंवा जन्म जन्मांतरात सौभाग्य पुत्र आणि पौत्र यांचं फल प्राप्त व्हा व्हावं यासाठी मी पिठोरी व्रत करीन तर ही आहे जे व्रत आहे ते स्त्रीला सौभाग्य देणारं पुत्र पौत्रवती बनवणारं आणि ही जी अमावस्या आहे हिला मातृदिन म्हणतात एका स्त्रीचा पुत्र मृत जन्माला होता वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेतलं होतं स्वतः पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थने प्रार्थनेला फळ आलं आणि तिचे सगळे पुत्र जिवंत झाले अशी भविष्य पुराणात गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट कुठली आहे भविष्य पुराणामधली आहे आता कथेचं सा सार काय आहे तर चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कला आई जी असते ना आई ती काय करते मुलांना आपल्या पहिली जी शिक्षिका असते तसं असं म्हणतात आई असते पहिले गुरु असते ती आई असते ती बघा की मुलांना खूप सारं ज्ञान देते खूप सारं शिकवते तर कथेचं सार हे आहे की पुत्र पुत्र पण असला पाहिजे आणि तो जिवंत पण असला पाहिजे नुसता पुत्र असून उपयोग नाही आहे तो जिवंत असला पाहिजे जिवंत पुत्रामुळे आईचे मस्त गौरवाने ताठ ताट होते म्हणजे तिला प्राऊड फील होतं की माझा मुलगा असा असा आहे छान आहे एक गुणवान पुत्र श्रेष्ठ आहे म्हणजे की माणूस कसा जगला आणि किती जगला किती जगलापेक्षा कसा जगला हे खूप महत्वाचं आहे मग पुत्र असणं पुत्र खूप जगणं पेक्षा पुत्र गुणवान असणं खूप महत्वाची गोष्ट आहे आई ही संस्कारांची जननी आहे म्हणून मातृदेवो भव आणि म्हणून मातेचा गौरव गौरव केलेला आहे आई काय करते जे हात पाळणं हलवतात ते जगावर शासन करतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं म्हणतात आई काय करते स्वतः ओल्या जागेत झोपते आणि बाळाला मात्र कोरड्या जागेत झोपवते हे आईचं जे प्रेम आहे ना याला तोडच नाही आहे जगात उपमच नाही दुसरी कोणती अशी ही आई असते जेवढे जेवढे महापुरुष होऊन गेलेत सगळे त्या त्या महापुरुषांच्या मातांनी अमूल्य सहयोग दिला आहे म्हणजे त्या मातांनी मुलांना असं छान बनवलं आहे आपण पाहतो की आई मुलासाठी काय काय करते आणि मुलाला कसं बनवते गुणी बनवते शूर बनवते चांगलं बनवते असे आपल्याला खूप सारे आई माहितीयेत भारतीय संस्कृती अनेक वीर मातांनी विभूषित आहे आपल्या देशाला ज्याच्या नावावरून भारत नाव पडलं त्याने काय केलं होतं सिंहाचं तोंड उघडलं फोडलं आणि त्याचे दात मोजले एवढा हिमतीचा होता तो होता भरत आणि त्याची आई होती शकुंतला तिला आपण विसरू शकतो का म्हणजे तो किती शूर होता की त्याच्या त्याच्या शौर्यामुळं आपल्या भारताला भारत नाव पडलं भगवान रामाला जन्म देऊन जीवनाकडे शुभ पाहण्याची दृष्टी दिली अशी कौसल्या माता रामाला जन्म दिला तिने आणि प्रत्येक गोष्टीत शुभ पाहायचं शिकवलं रामाला तिने आणि अशी ही आई कौसल्या आपण तिला कधी विसरू का नाही स्वपुत्राला योग्य शिक्षण देऊन शिकवण देऊन त्याचा मित्र बनून राहणारी सुमित्रा लक्ष्मणाला तिने योग्य शिक्षण दिलं आणि त्याचा मित्र बनून राहिली ती होती सुमित्रा ही पण वंदनीय आहे आता सीतेने तर किती कष्ट केलेले आहेत लवकुशला वाढवायला वाल्मिकींच्या ऋषीत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली आणि तिने लवकुशांना लव खूप छान बनवलं आणि इतकं छान बनवलं की तिचं स्मरण करून आपण आपल्या स्वतःच्या बालकांना संदेश दिला पाहिजे आपण जेव्हा लवकुशच्या गोष्टी आपल्या मुलांना सांगतो तेव्हा आपल्या मुलांना पण त्या त्या मुलांनी पण त्याच्याकडून काही शिकलं पाहिजे कुंतीने अनंत अडचणींना तोंड देऊन पुत्रांना मोठं केलं आणि पृथावरून पार्थ हे नाव पडलं म्हणजे इतके मुलं शूर की पृथावरून पार्थ नाव अर्जुनाला पडलेलं आहे आपल्याला माहिती आहे कुंतीने किती अडचणींना तोंड देत देत पांडवांना वाढवलेलं हो आहे तसेच सुभद्रा म्हणजे बघा अभिमन्यू इतका शूर होता इतक्या छोट्या वयामध्ये छोटासा अभिमन्यू सोळा वर्षाचा आणि त्याने चक्रव्यूह तोडायचा प्रयत्न केला के त्याला जाता येत होतं पण परत येता येत नव्हतं तर बघा म्हणजे सुभद्राने त्याला किती शूरपणे वाढलो की त्याने <coughs> युद्धावर जायचं हे घेतलं निर्णय घेतला की मी युद्धाला जाईन म्हणून नंतर आता ह्या सगळ्या माता झाल्या आता आपली आपली आई तर आपले आपण तिला हे करतोच म्हणजे आपण कधीच विसरू शकत नाही आपल्या आईला आपल्याला क्षणोक्षणी आपण आठवत असतो नंतर राजपत्नी जी आहे राजाची बायको गुरुपत्नी गुरूची पत्नी भ्रातृपत्नी म्हणजे सासूबाई यांनाही आपण आपल्या जो संस्कृती आहे त्यांनी मातृदृष्टीने पाहण्याचा आदेश दिलेला आहे की त्यांना पण तुम्ही आईच्या दृष्टीनेच पाहा आता आलं राष्ट्रमाता म्हणजे भारतमाता आणि संस्कृती माता ह्या दोन्ही माता सगळ्यात श्रेष्ठ आणि त्यांच्या चरणावर आपण शक्ती हवन करण्याचा दृढ संकल्प केलेला आहे मातेमध्ये देवत्व पाहता पाहता भगवंतच आई जगदंबा वाटणे ही भक्तीची पराक्रष्ट आहे म्हणजे आपण खूप साऱ्या माता पाहिलेल्या आहेत की जिजाबाई आहे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना कसं पाडवलं म्हणजे चौसष्ट कलांची पूजा करणारी आई पिठोरी जी आहे ती चौसष्टी कलांची पूजा करते ती आई आणि मुलाला काय बनवते शूर धाडसी बुद्धिमान सर्व कलामध्ये निपुण असं आई बनवत असते आणि आज आपल्याला माहिती आहे की कि असे कित्येक सारे मुलं आहेत की त्यांच्या आईनी त्यांना घडवलेलं आहे म्हणजे खूप संकटांना तोंड देऊन म्हणजे ती किती कष्ट करते आपण आपल्याला म्हणजे उदाहरणं इतकी आहेत की आपण त्याला गणना नाही करू शकत त्याची आता आई आपला आई ही देव आहे मातृदेव भव आहे पण काय होतं की जेव्हा भगवंताकडे पाहतो आपण तेव्हा आपल्याला ती जगदंबा वाटते ही भक्तीची पराक्रष्टा आहे म्हणजे भगवंत आपल्याला आई वाटायला लागतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठाई माऊली माझी ज्ञानेश्वर म्हणाला विठाई पण आई वाटते आद्यशंकराचार्य म्हणतात क्षुधा तृषार्ता जननीम स्मरंती हेच वचन की त्यांना पण आई भगवंत वाटते भगवंतात आई दिसायला लागते म्हणजे ही आपल्या जीवनाची ही आपल्या बुद्धीची ही आपल्या विचारांची उन्नत अवस्था आहे की भगवंतामध्ये आई पाहणं भगवंतच आई वाटायला लागणं भगवंतात आई पाहण्याची दृष्टी देणारा मातृदिनाचा उत्सव आहे तो आपण पुन्हा समजून जिवंत झाला पाहिजे तर आपण हा जो मातृदिन आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की आपणही एक आई आहोत जी स्त्री आहे ती आई आहे आणि मला माझ्या मुलाला असं मोठं मुलगा असं मुलगी असो माझ्या मुलांना असं बनवायचं आहे म्हणजे त्याला भगवंताकडे आयुष्य तर मागायचंच आहे पण माझा मुलगा असा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा की माझा मुलगा इतका चांगला झाला पाहिजे म्हणजे विचारांनी गुणांनी शौर्यानी की असं आई बनवते प्रत्येक जी आई असते ती आपल्या मुलाला असं बनवते म्हणजे हा आपली संस्कृती सांगते आपल्याला की तू तुझ्या मुलाला असं बनव आणि आपण आपल्या मुलाला तसं बनवतो आपण प्रयत्न करतो आई खूप प्रयत्न करते म्हणून आज हा जो मातृदिनाचा उत्सव आहे पोळ्यालाच मातृदिन म्हणतात श्रावणवद्य अमावस्या जी आहे तो म्हणजेच मातृदिन आहे म्हणजे आपल्या आईला आईबद्दल कृतज्ञ राहणं की आपल्या आपल्याला मोठं करण्यासाठी आपला गुणवान करण्यासाठी आपल्या आपलं सगळं चांगलं होण्यासाठी आई, आई, आई खूप सारे कष्ट करते आणि म्हणून आज आपण मातृदिनानिमित्त आपल्या आईला आणि भगवंताला नमस्कार करूया आणि आजचा म मातृदिन समजून घेऊया